नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. 2018च्या तुलनेत यावेळी कोकणात मतदारसंघात पदवीधर मतदारांची संख्या दुपटीने वाढली आहे, तर रायगड जिल्ह्यात तिपटीने मतदार नोंदणी झाली आहे. 2018 रायगड जिल्ह्यात सुमारे 19,000 पदवीधर मतदार होते, तर यावेळी 54,208 मतदारांची नोंदणी झाली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मतदार नोंदणीच्या अंतिम मुदतीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात मतदार संख्या वाढवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी पनवेल तालुक्यात झाली असून तालुक्यात 20,071 मतदार आहेत. रायगड जिल्ह्यात पुरुष मतदार 30,843, महिला 23,343 आणि तृतीयपंथी 9 असे एकूण 54,208 मतदार आहेत. दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघात 28 मे 2024 एकूण मतदारसंख्या 213,917 इतकी आहे. सन 2018ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही 104,488 इतकी होती. पनवेल महापालिकेच्या कामोठे, खारघर, नावडे उपविभाग, पनवेल, कळंबोली अशा चारही प्रभागांमध्ये अनधिकृतरित्या टपऱ्या, फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण केलेल्या दुकानांवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार 5 प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथकाच्या माध्यमातून कारवाई केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी नुकतेच चारही प्रभागातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवर अनधिकृत फेरीवाले टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने कारवाई केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या अग्निशमन इमारतीमधील अग्निशमन दलाच्या कक्षातच हे आपत्कालीन कक्ष कार्यरत राहणार आहे. 24 तास हे कक्ष कार्यरत राहणार असून अग्निशमन दलासह पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर या कक्षाची धुरा असणार आहे. 110 कर्मचारी याकरिता कार्यरत राहणार आहेत. यासाठी पालिकेने दूरध्वनी क्रमांक देखील जारी केला असून पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. वैभव विधाते यांनी केले आहे. पनवेलमध्ये पालिकेमार्फत आपत्कालीन कक्ष अग्निशमन दलाच्या इमारतीमधून कार्यरत राहणार असून पनवेलमधील ग्रामीण भागासाठी तहसील कार्यालयामार्फत हे कक्ष कार्यरत राहणार आहे. पालिकेच्या चारही प्रभागात वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती, कोणता प्रसंग उद्भवल्यास वैद्यकीय सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात 10 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. करंजाडे वसाहतीमध्ये सिडको महामंडळाने येथे खासगी विकासकांना इमारती बांधून रहिवाशांना राहण्यासाठी भूगवटा प्रमाणपत्र दिले, मात्र पाणी, वाहतुकीसाठी बस अशा सोयीसुविधा अद्याप पुरेशा न सुरू झाल्याने नागरिक वैतागले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेची 76 क्रमांकाची बस सेवा पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे या मार्गिकेवर धावते, मात्र या बसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची रात्रीच्या वेळी प्रचंड गर्दी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर दिसते. त्यामुळे या बसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. बसच्या अपुऱ्या सोयीबाबत 3 आसनी रिक्षांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये कामावरून घरी परतणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. चारधाम यात्रेला घेऊन जातो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय हॉलिडेज या टूर्स कंपनीच्या व्यक्तीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनेश पाटील असे या आरोपी इस्माचे नाव असून त्याने मैत्रेय हॉलिडेज कंपनीच्या माध्यमातून प्रमोद कुमार ठाकूर या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तसेच इतर अनेक व्यक्तींना चारधाम यात्रेकरिता घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडून 68,000 रुपये घेऊन त्यांना चारधाम यात्रा न करवता तसेच मोबदला परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर आणि त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेमुळे जवळपास 170 ते 180 टूर्स मेंबर्सची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस होणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल असे सर्व म्हणत होते, परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्षात एकोपा निर्माण झाला. सर्व घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यामुळे मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये घेतलेली सभा महत्त्वाची ठरली असल्याची माहिती रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, हर्षल पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून जाणार नाही, आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहोत. जिल्ह्यातील सातही मतदारसंघात महायुती विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसला आहे, त्या ठिकाणी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी म्हणाले. पगार वेळेवर होत नसल्याने खालापूर नगरपंचायतीचे 24 सफाई कामगार संपावर गेले असल्याने शहरातील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे जागोजागी कचरा पसरल्याने रोगराईची भीती व्यक्त होत आहे. खालापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना 3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ऑक्टोबर 2023 ठेकेदार बदलल्याने त्या महिन्यातील पगार देखील अद्याप सफाई कामगारांना मिळालेला नाही. स्वच्छ खालापूर, सुंदर खालापूर ठेवण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या या स्वच्छता दूतांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. मुलांच्या सुरू झालेल्या शाळा, दर महिन्याचा किराणा तसेच कर्जाचे हप्ते यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या सफाई कामगारांची ओढा ताण सुरू आहे. संपामुळे 3 दिवसांपासून नगरपंचायत हद्दीत घंटागाडी न फिरल्याने अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर पडून आहे. कचरा कुंड्यात 3 दिवसांच्या कचऱ्याचा भार सहन न झाल्याने आडव्या झाल्या आहेत. पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरली असून रोगराईची शक्यता बळावली आहे. दरम्यान 3 महिन्यांचा पगार मिळाल्याशिवाय सफाई कामगार कामावर रुजू होण्यास नकार दिल्याने खालापूरकर नागरिकांचे आरोग्य टांगणीला लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून मला विजयी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले असे आपले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांचे आभार मानण्यासाठी नसून भेट घेण्यासाठी आलो असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पेणमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळी केले. रायगड जिल्हा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात मोलाचे वाटा उचलणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम पेणमधील गोपाळकृष्ण हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार अभिषेक पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्य पडल्यामुळे जंगल आणि डोंगर भागात शेवळ उगवली आहे. ही भाजी तयार करण्यासाठी बोंड्याचा पाला देखील लागतो, कारण या पाल्यामुळे भाजी खवखवत नाही. त्यामुळे आदिवासी महिला शेवळबरोबरच बोंड्याचा पाला देखील जुडीसोबत देवतात. सध्या 50 रुपयाला 3 ते 4 जुड्या या भावाने शेवळ्याची जुडी मिळत आहे. खवय्ये या रानभाजीचा आनंद घेत आहेत. उरण शहरात आनंदनगर बाजार, राजपाल नाका, गांधी चौक, महाराष्ट्र स्वीट बाजूला हरिलाल जनरल स्टोअर समोर आदिवासी महिला भाजी विकताना दिसत आहेत. पावसाला नुकतीच कुठे सुरुवात झाली असताना दरडी कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. रत्नागिरीतील अनुस्कुरा घाटामध्ये गुरुवारी दरड कोसळली, यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अथक परिश्रमाअंती दुसऱ्या दिवशी दरड हटवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यात गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अशातच अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, यामुळे रस्ता बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक
पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ प्रयत्न सुरू झाले. मोठी दरड आणि दरडीचा भाग जास्त प्रमाणात कोसळल्याने मार्ग मोकळा करण्यासाठी वेळ लागला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी दिली आहे. आईस्क्रीममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला होता. मालाडमध्ये एका डॉक्टरांनी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमधून घरी आईस्क्रीम मागवले. मात्र आईस्क्रीमचा पॅक फोडल्यानंतर त्यांना त्यामध्ये चक्क 2 इंच लांबीचा मानवाचा बोटाचा तुकडा आढळून आला होता. या घटनेने परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या आईस्क्रीमच्या कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळून आल्यानंतर ब्रेंडन फेराओ यांनी इंस्टाग्रामवर यम्मू कंपनीला टॅग करत पोस्ट शेअर केली. इतकंच नव्हे तर त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आईस्क्रीम तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी सुरू केली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटाचा तुकडा प्रयोगशाळेत पाठवला आहे. या सर्व प्रकरणावर आता यम्मू कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत संबंधित युनिटचे थर्ड पार्टी उत्पादन थांबवले आहे. त्या थर्ड पार्टी कंपनीने केलेली संबंधित आणि इतर उत्पादनेही बाहेर काढण्यात आली आहेत. त्या कंपनीतील उत्पादने बाजारातूनही हटवण्याचे काम सुरू आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. आमची कंपनी कायद्याचे पालन करणारी आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्राधिकरणाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे 27 जून ते 12 जुलै या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. मुंबई विधानभवनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष हरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात एकूण 13 दिवस कामकाज चालणार आहे.